नमस्कार, मी कांचन ठोंबरे, हेल्थ अँड वेल्थ चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासाठी घेऊन आलो आहोत स्पिरुलिनाचा व्हिडिओ. सगळे व्हिडिओ आमचे मराठीत आहेत, तर मराठी माणसांनी याचा चांगला फायदा करून घ्या. ओके, आणि वेस्टेज मधल्या हेल्थ सप्लिमेंटचं नॉलेज तुम्ही वाढवू शकता आमचे व्हिडिओ बघून. मला सांगा की आज आपलं जे जेवणाचं ताट आहे ते हिरवं राहिलंय का, वाटतंय का तुम्हाला? आज बघा, त्याच्यामध्ये लाल रंगाचा आपण अंतर्भाव केलेला आहे की आज मिसळ आहे, पावभाजी आहे, किंवा कुठल्याही प्रकारच्या भाजीला आज आपण तरी एक्सपेक्ट करतो की ती लाल रंगाची हवी. मला सांगा, जर हिरवा रंग आपल्या ताटातून जर नाहीसा झाला तर आपल्याला क्लोरोफिल असतं हिरव्या रंगामध्ये, हिरव्या पालेभाज्यांमध्ये, फळांमध्ये, तर ते आपल्याला मिळणार नाही. आणि त्याच्यामुळे क्लोरोफिलचा जर समावेश झाला नाही जेवणाच्या ताटामध्ये, तर त्याच्यामुळे रक्ताची ताकद कमी होते, रक्ताला शुद्ध करण्याचं काम जे करतं तर ते इथे होत नाही. आपल्याला व्हिटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन, कर्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट्स आणि फॅटी ऍसिड्स म्हणजे ओमेगासारखी जी ॲसिड्स आहेत, तर ह्या गोष्टींचा जेवणामध्ये आपला अंतर्भाव असायला हवा. परंतु मला सांगा की अर्धा किलो पालेभाजी आज आपण खातोय का, अर्धा किलो फळं आपण खातोय का? बऱ्याच वेळा आपण घरी फळं किंवा पालेभाज्या आणल्या तरी आपली क्षमता तेवढी राहिली नाही आहे की आपण ते पूर्णपणे खाऊ शकतो. आणि बऱ्याच वेळा भारतीय महिलांचा प्रॉब्लेम असा आहे की घरामध्ये कर्त्या पुरुषाचा जो डब्बा आहे किंवा मुलांचे जे डब्बे आहेत किंवा घरातली जी वृद्ध माणसं आहेत त्या सगळ्यांना भाज्या दिल्या जातात आणि त्यानंतर स्वतःला त्या महिलेला स्वतःसाठी भाजी शिल्लक नसते. बऱ्याच वेळा चटणी, दही अशा प्रकारांशी ती पोळी खात असते. तर मला असं वाटतं की स्पिरुलिना ही जी वनस्पती आहे, आज या स्पिरुलिना हे एक वनस्पती, प्राचीन वनस्पती आहे, रादर हे एक अल्गे आहे, शेवाळ आहे. याचा 1974 साली वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटनेने हिला सुपरफूडचा दर्जा दिलेला आहे. कारण हे अलगे, हे शेवाळ, ही वनस्पती जेव्हा तुम्ही उन्हातही ठेवली तरी सुकल्यानंतर सुद्धा तिचा रंग जो आहे तो हिरवागार राहतो. अशा प्रकारची स्पिरुलिनाची टॅबलेट आहे. दोन स्पिरुलिना जेव्हा तुम्ही घेता, रिकाम्या पोटी जेव्हा दोन स्पिरुलिनाचं जेव्हा तुम्ही सेवन करता, तेव्हा त्या स्पिरुलिनामधनं 1 ग्रॅम तुम्हाला स्पिरुलिना शरीरासाठी मिळतं. तर त्याच्यामध्ये काय असतं, तर पालकापेक्षा जास्त लोह तुम्हाला मिळतं, त्याच्यानंतर गाजरापेक्षा कित्येक पटीने बीटा कॅरोटीन मिळतं आहे. मांस, अंडी आणि मांस, अंडी याच्यामधून किंवा दुधामधून जे प्रोटीन्स मिळतात त्याच्यापेक्षा जास्त प्रोटीन या स्पिरुलिनामधनं मिळत आहे. सो ही एक मल्टी व्हिटॅमिन, मल्टी मिनरल टॅबलेट आहे. सो याचा आहारात समावेश करणं गरजेचं आहे. मला सांगा की ही स्पिरुलिना जर आपण घेतली नाही तर आपल्याला अर्धा किलो भाजी आणि अर्धा किलो फळं खावी लागतील, ह्याचा आहारात समावेश करावा लागेल. परंतु मला सांगा, आज ज्या मातीमध्ये भाजी आणि फळं उगवत आहेत त्या मातीमध्येच फर्टिलायझर्स घातली जात आहेत. ती सॉइल, ती मातीचा सुरक्षित नाही आहे. त्यामुळे जेव्हा आपण भात सपोज कुकरमध्ये शिजवतोय तर त्या शीतामध्ये तुम्ही मातीमध्ये काय फर्टिलायझर्स घातली आहेत ती प्रयोगशाळेत कळत आहे. मग मला सांगा की आज आपण जे खातोय त्याच्यामधनं सुद्धा आपल्या पोटामध्ये फर्टिलायझर्स येत आहेत. मग ह्या सगळ्या वाईट परिणामांना आपल्याला तोंड द्यायचं असेल तर आपल्याला फूड सप्लिमेंटचा आधार घेणं गरजेचं आहे. फूड सप्लिमेंट म्हणजे एक प्रकारचं जेवणच, की जे जेवण आपण जेवत नाही आहे त्याचा अंतर्भाव आपण जेवणामध्ये करणार आहोत आणि आपला आहार पूर्ण करणार आहोत. हे कुठल्याही प्रकारचं औषध नाही. हे जो आहार आपण कमतरता आहे आहाराची जेवणामध्ये, तो आहार आपण ह्या टॅबलेट्समधनं भरून काढणार आहोत. आता स्पिरुलिनाची माहिती द्यायची झाली तर स्पिरुलिनाला एकतर सुपरफूडचा दर्जा दिलेलाच आहे. दुसरं म्हणजे आज नासामध्ये जेव्हा ॲस्ट्रॉनॉट्स जातात तेव्हा 6 महिन्यासाठी त्यांच्याबरोबर जे जेवण असतं ते स्पिरुलिनाच्या स्वरूपात त्यांनी नेलेलं असतं. दुसरं म्हणजे चेन्नईमध्ये 2011 भारत सरकारने एक प्रकल्प राबवला, त्याचं नाव आहे स्पिरु ओम प्रकल्प. हा स्पिरु ओम प्रकल्प जो आहे
तो 5,000 कुपोषित मुलांना की ज्यांचं हिमोग्लोबिन खूप कमी होतं आणि ज्यांचा डोळ्यांना त्रास होता अशा मुलांना 2 ग्रॅम स्पिरुलिना मॅगीमध्ये शिजवून देण्यात आली आणि त्यानंतर 150 दिवसांमध्ये त्या मुलांमध्ये इतका बदल झालेला दिसला की त्यांचं हिमोग्लोबिन 13 झालंय आणि त्यांचे डोळ्याचे विकार नाहीसे झालेले होते. आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे त्या प्रत्येक मुलाचं हिमोग्लोबिन वर गेलेलं होतं. सो आज भारताने सुद्धा स्पिरुलिना सारखा प्रकल्प राबवून डिक्लेअरच केलेला आहे की स्पिरुलिना हे एक सुपरफूड आहे आणि ते प्रत्येकाच्या आहारात असण्याची गरज आहे. दुसरं म्हणजे की आज प्रत्येकाला चिरतारुण्य हवंय की प्रत्येकाला तरुण राहायचंय. आज 60 वर्षाचे आजोबा घेतले तरी सुद्धा ते केसांना डाय करताना दिसतात. महिलांना चिरतरुण राहायचंय. मग ह्याच्यामध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टीज आहेत की ज्या तुम्हाला आहेत तसं ठेवण्यासाठी मदत करतील. दुसरं म्हणजे की भारतामध्ये ज्या राज्यांमध्ये माता मुलाला जन्म देते परंतु माता दगावते आणि ते 1 दिवसाच्या बाळाला स्पिरुलिना दिलं जाते. सो हे स्पिरुलिना आईचं दूध जसं तोंडामध्ये पचतंय त्याच पद्धतीने स्पिरुलिना तोंडामध्ये पचतीये. सो 1 दिवसाच्या बाळाला सुद्धा स्पिरुलिना दिली जाते आणि 100 वर्षाचा माणूस सुद्धा स्पिरुलिना घेऊ शकतो. कित्येक टन स्पिरुलिना आज भारतामध्ये उगवली जाते. 280 टनापेक्षा जास्त स्पिरुलिना भारतात उगवली जाते. त्यातला 180 टन स्पिरुलिना वेस्टेज विकत घेते. त्यामुळे आज ही वेस्टेजची जी स्पिरुलिना आहे ती तुम्हाला 360 रुपयाला फक्त अवेलेबल केलेली आहे. सो डिस्ट्रीब्युटर जर तुम्ही असाल तर तुम्हाला ती 300 रुपयात मिळेल. सो स्पिरुलिनाचं सेवन करणं तुमच्यासाठी अतिशय स्वस्त आहे. जर 1 वडापाव तुम्ही घरामध्ये खात असाल तर त्या 1 वडापावच्या किमतीमध्ये 4 स्पिरुलिना तुमच्या घरातली लोक घेऊ शकतात आणि स्वस्थ राहू शकतात. सो स्पिरुलिनाबद्दल जितकी माहिती सांगू तितकी आज कमी आहे. परंतु 4 गोष्टी मला अजून त्याच्या सांगाव्याशा लागतात की कोणी कोणी स्पिरुलिना घ्यावी. लहान मुलांनी घ्यावी, तरुणांनी घ्यावी, ज्या पेशंट्सना आजारातून बरं व्हायचं आहे त्यांनी रिकव्हरीसाठी घ्यावी, गरोदर महिलांनी घ्यावी, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावी, जे स्पोर्ट्समध्ये आहेत त्यांनी घ्यावी, एस्पेशली जे व्हेजिटेरियन्स आहेत की ज्यांना प्रोटीन्स मांस अंडी मधून मिळत नाही आहेत त्यांनी सुद्धा स्पिरुलिना घ्यावी, किंवा ज्यांची लाईफस्टाईल बिझी आहे, ज्यांना व्हिटॅमिन मिनरल्स प्रोटीन्स ज्याच्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही त्यांनीही स्पिरुलिनाचा अंतर्भाव जेवणात करावा. जनरल वीकनेस, स्किन प्रॉब्लेम्स, डायबिटीजसाठी, ॲनिमियासाठी, मेमरी लॉस झाला आहे, ज्यांचं व्हिजन म्हणजे आयसाईट पुअर झालेली आहे, हायपर ॲसिडिटी आहे, अल्सर्स आहेत, त्यांनी ह्या सप्लिमेंटचा जरूर वापर करावा. कोणी घेऊ नये. 2 ते 3 स्पिरुलिना तुम्ही दिवसामध्ये 1 दिवसामध्ये घेऊ शकता. रिकाम्या पोटी जर 2 घेत असाल तर तुमचं हेल्थ चांगली राहील. आणि इफ यू सफर फ्रॉम हायपर पॅराथायरॉइडिझम ह्या लोकांनी घेऊ नये. इफ यू हॅव ॲलर्जीज टू सी फूड, सी फूडची ज्यांना ॲलर्जीज आहेत त्यांनी घेऊ नये. ज्यांना खूप ताप आला असेल त्या काळामध्ये स्पिरुलिना घेऊ नये. आणि ज्यांना युरिक ॲसिड आणि किडनी रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी स्पिरुलिनाचा वापर फक्त टाळावा. विश यू वेल्थ. कांचन ठोंबरे वेस्टीज. व्हिडिओला जरूर लाईक करावं आणि व्हिडिओला सबस्क्राईब करावं. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.